¿Qué tú? ¿Qué tú? ¿Qué está aquí? ¿Qué काय रे पहिल्यांनी मला सांग अस्मी कुठे तुझ्या रूम मध्ये असेल का काय झालं नाही तू पटापट तयार हो आणि आपल्याला सगळी तयारी करायची औक्षणासाठी तबक लागेल आणि हो गृहप्रवेशासाठी ते तांदळाने भरलेलं मापही लागेल तर सगळी तयारी कर लवकर तू काय बडबडतोयस आरतीचा तबक काय गृहप्रवेश काय कोण येणार आहे निखिलची बायको काय निखिल लग्न करून घरी येतो अरे तुम्हाला उद्या करायच्या गोष्टी तुम्हाला आज करायला काय सांगतोयस उद्या नाही के तू निखिलचं लग्न झालं व्हॉट अरे हे कसं शक्य आहे मगाशीच तर निलांटी येऊन गेल्या त्या काहीतरी भलतच बोलत होत्या आणि जर का निकचं लग्न झालंय हे त्यांना माहीत कसं नाही निखिलचं लग्न झालंय की नाही हे त्यांना माहिती असायची गरजच नाही कारण त्यांनी आदितीशी लग्न नाही केलं निखिलचं लग्न गौरी वहिनींशी झालं नो वे मी गौरीशी लग्न करणं शक्यच नाही त्यात काही अशक्यही नाही आहे की मी आता तिकडनंच येतोय मावशींनी सगळी तयारी करून घेण्यासाठी मला लवकर पाठवलं आणि याचसाठी मावशीने तुलाही घरी थांबायला सांगितलं अच्छा म्हणजे मम्मा पण यात सामील येत शेवटी निघणे त्याचंच खरं हो कारण निखिलचं खरं प्रेम गौरी वहिनींवर अदितीवर नाही आणि मग अदितीचं काय याचा विचार तू का करते एनिवे तुला माहिती नाहीये म्हणून सांगते अदितीने यातनं आपणून माघार घेतली काय अदिती अशी मूर्खासारखी का वागते एक मिनिट तुला अदितीचं लग्न झालं नाही याचं दुःख आहे तर वहिनी परत सून बनून या घरात येत आहे त्याचं वाईट वाटतंय वहिनींचा इतका राग तू का करतेस ना मला कधी कधी कळतच तुला नाहीच कळणार ते नाही मला जाणून घ्यायची इच्छाही नाही आहे सांगूही नकोस आणि तू तयार होतीयस का सगळी तयारी मी हरी काकांकडनं करून घेऊ आणखीन एक गोष्ट अस्मीला याबद्दल काहीही सांगायचं नाही आहे अशा मावशीच्या इन्स्ट्रक्शन्स अस्मीला सरप्राईज द्यायचं ओके तुझा उत्साह बघून तिला कळल्याशिवाय राहणार आहे का त्याची काळजी मी घेईन की अस्मीने काही विचारलंच ते तिला सांगायचं की उद्याच्या लग्नाची तयारी सांग आणि लवकर तयार हो मला या विषयावर जास्त बोलायचं नाही ओके नशिबाने पुन्हा एकदा दाम तुझ्या पदरात टाकलाय आनंदाने संसार कर मला खूप आठवण येईल तुझी सुद्धा खूप आठवण येईल तुझी आईची काळजी घे आई जप स्वतःला माझी काळजी नको कर तू सुखात असलीस ना त्यातच माझं समाधान आहे नांदा सौख्य निखिल गौरी मैफिलीमध्ये जर योग्य साथीदार मिळाला तर मैफिल रंगते
आणि आयुष्यामध्ये योग्य साथीदार लाभला तर उभ्या आयुष्याची मैफिल होऊन जाते. एवढं लक्षात ठेव. ऑल द बेस्ट अंकल. तुम्ही आता जे सांगितलं ते नेहमी माझ्या लक्षात राहील. काय करतेस? रेडी आहेस का? ऑल द बेस्ट. तुमच्या दोघांच्या संसाराला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. बराय येतो आम्ही. डॉक्टर शेखर, आम्ही आयुष्यभर तुम्हा दोघांचे ऋणी राहू. राज, थँक्यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तुला माझे उदंड आशीर्वाद आहे. सुखी हो. चल गौरी, अस्मी घरी आमची वाट बघत असेल. तिला मला आश्चर्याचा सुखद धक्का द्यायचा आहे. आज मला कळून चुकले. काहीतरी मिळवण्यापेक्षा काहीतरी देण्यात जास्त सुख असत. यू आर राईट बेटा. तू गौरीवर अगदी मनापासून प्रेम केलं होतंस आणि त्यागातच प्रेम असतं हे तू सिद्धही करून दाखवलंस. Really proud of you, beta. I feel really proud of you. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचललेली आहे. तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.